महाराष्ट्र हा महाराष्ट्र गुजरातमधनं चालवत आहे. आज सुद्धा शेतकऱ्यांच्या काय त्यांच्या मालाला काय भाव नाही, हमी भाव नाही, मुलाला नोकरी मिळत नाही, शेतकऱ्यांची लग्न अडलेत, शहरामध्ये तरुण बेरोजगार आहेत. हे सगळे जे येतात, मोदी येतात, अमित शहा येतात आणि सांगतात आता आपल्याला सामर्थ्यवान भारतासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार आणायचंय. 2047 साली आपला देश जगातला सगळ्यात बलवान देश असेल. बसा हो मुला, 2047 साल किती वर्ष आहेत? अहो 2047 साल तुम्ही तरी बघणार आहात का? कशाला सांगताय 2047 साल? आत्ता काय देतो ते बोल. आज रात्री माझ्या गरीबाच्या घरामध्ये दोन घास खायला अन्न नाही. 2047 घाल तुझ्या उरावरती, त्याच्या ताटात पहिले दोन घास आज दे. आता ज्या आंबारात सांगत होते सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, याला भाव नाही, त्याला भाव नाही, गद्दारांना 50 खोके आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये काय नाही. बरे, इकडे सुद्धा आपल्या संतोष सोमवंशीनी सोयाबीनसाठी संशोधन केंद्राची मागणी केलीच होती. आम्ही जे विषय सोडवायला मागत होतो ते बाजूला ठेवले. गेल्या 8-10 दिवसापूर्वी जे आपले अर्थसंकल्प त्यांनी मांडला अंतरिम म्हणजे तात्पुरता, तो सगळा अर्थसंकल्प मी त्या सभागृहात बसून पाहिला, ऐकला. पाहिला म्हणजे ते सांगत होते तो सांगताना मी बघितलं त्यांना आणि माझी जी प्रतिक्रिया दिली की हा सगळा अर्थसंकल्प हे यांचे सगळे मित्र सगळे सोयरे आहेत, त्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी आहेत. कॉन्ट्रॅक्टर हा सगळा जो काय अर्थसंकल्प आहे, इथे 1000 कोटीचं काम, इकडे रस्ता देणार, तिकडे रस्ता देणार, हा रस्ता देणार, तो पूल करणार, 1000 कोटीची कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्टर जोमात आणि माझा शेतकरी कोमात, असा हा अर्थसंकल्प आहे. एक एक बातम्या ऐकल्यानंतर सुद्धा अशी चीड येते. आता हे जे बसलेत मिंडे तिकडे घटनाबाह्य मुख्यमंत्री, त्यांनी तर एक आदेशच काढलेला आहे, या मार्च शेवटापर्यंत जाहिरातींसाठी जवळपास 84 का 85 कोटी रुपये त्यांनी मंजूर करून टाकले. 84 का 85 कोटी, नुसती उधळपट्टी, यांचे नुसते दाढीवाले फोटो बघायचे आम्ही. ते वर्तमानपत्रामध्ये वर्तमानपत्रासाठी काही कोटी, टीव्हीसाठी काही कोटी, बस स्टँडवरती काही कोटी, नुसते जाहिरातबाजी. दिलं काय तुम्हाला? मी जर का तिकडे असतो तर त्या 84 कोटीची जाहिरात करण्यापेक्षा मी माझ्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा भाव दिला असता. काढा 84 कोटीला कितीने भागायचं ते भागा आणि कमीत कमी किती पैसे शेतकऱ्याला दिले म्हणजे किती शेतकऱ्यांचं एक भलं होऊ शकतं, ते भलं आपल्या महाविकास आघाडी सरकारने नक्की केलं असतं. आम्ही कामं खूप केली पण जाहिराती नाही करत बसलो, कारण कामं केली ती केली आणि ती कामं मी जाहीरपणाने विचारतो. आज सुद्धा शेतकरी इकडे आलेत ना? आलेत की नाही आलेत? किती आलेत? आलेत ना एवढे. मग महाविकास आघाडी सरकारने जे 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलं होतं, मुक्त केलं होतं, ते तुम्हाला मिळालं होतं की नव्हतं मिळालं? आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी विचारतोय, कुठे मी जाहिरात केली मी कर्ज मुक्त केलं आता येणार उद्धव सरकार? नाही, माझं सरकार नाही, जनता जनार्दनाचं हे सरकार आहे, शेतकऱ्याचं सरकार आहे. ही जी त्यांच्या डोक्यामध्ये मस्ती घुसलेली आहे, मी म्हणजे मीच, माझ्या पलीकडे कोणी असता कामा नये. मोदी सरकार, मोदी सरकार, एक मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार आणलं कोणी? आपणच आणलं होतं, आपणच आणलं होतं. पण अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा ते सांगायचे की अटल सरकार नव्हतं, ते युतीचं सरकार होतं, युती सरकार होतं. हा जेव्हा मी पणा त्यांच्या डोक्यात घुसलेला आहे, आमच्यावरती तुम्ही घराणेशाहीचे आरोप करता त्याचाही समाचार मी संध्याकाळी घेईन. पण घराणेशाही तुम्ही तुम्हाला नकोय, पण आम्ही तुमच्या एकाधिकारशाही विरुद्ध आहोत. तुम्ही जे सगळीकडे मी, अरे सारी गोष्ट आहे, आज सुद्धा तुम्ही बघित नाही ते मी सांगतोय म्हणून मी नाही केलं, ही माझी पहिल्यापासूनची पद्धत आहे. हा एवढा मोठा हार, हा नुसता मी हार नाही म्हणत, या हारामध्ये तुमच्या भावना असतात. या हारामध्ये नुसतं फुलांचं ओझं नाही, त्या फुलांमध्ये तुमच्या भावना असतात, तुमचं प्रेम असतं. आणि